टोटल गाय पुढे जाऊ ना पुढे जाऊ ना काय करू मला एक मिनट एक मिनट साई साई लो अरे टीवी नाही लक्ष आहे मागे होतो एक अरे बाहेर या माझा आहे का माझ्याबरोबर काय तुमचा अग्रीमेंट हे विलास शिरावळे शिरावळे त्यांचा आहे आता मी टाळा मारणार होते हे त्यांचा आहे त्यांच्याशी तुम्ही अग्रीमेंट कोणाशी केलंय त्यांच्याच आहे ऑफिस मी त्यांच्याबरोबर काम करतो चला हळूहळू नाही चला लोक पुढे जाऊन अरे हळूहळू जे आहे ते दिसत आहे अरे मागे या मित्रांनो मूर्खपणाचा बाजार आहे पुढे पुढे लांबे लांबे हेच करतोय मनापासून माझा आहे मला काय दिलं आहे तुम्ही कोणाचं या पुढे या पुढे पुढे नाव सांगा हॅलो मार्केट नाव काय तुमचं पण किशोरी पेंडे करायचं गाळा म्हणतात ना नाही पर ये गा आपका ये गाना है इनका गाना है चला पुढे चला पुढे चला अरे याना मित्रांनो मागे यार सारे की इमारत तुम्ही ये मागे ना मित्रा गव्हर्नमेंटनी दिलेलं दिखा नाही विभाग का तस्वीर आप देख सकते हैं किशोरी पेडणेकर जो है उस इलाके में बनाया गया था और हर एक उस शख्स से जाकर बात कर रही है और उनसे पूछ रही है कि क्या उन्होंने उनको कोई प्रॉपर्टी हैंडओवर की है जो मोबाइल हेलो अरे तो मागे रे भाई लांब उभा आहे तो अरे या ना मागे यार माझ्यापासून बोला अरे तो मागे उभा आहे किशोरी पेडणेकर कुछ नाम सुना इधर ये गाले से ताई बोला ताई तुम्ही ताई सगळ्यांना देऊ दे कारण एकदाच होऊ दे सगळ्यांनी आराम से करो यार भाई आराम से करो एक मिनट निवृत्ती मध्ये उडे
अरे ढकली करू नका रे ताई तुम्ही पाणी करायला आलात नेमक काय दिसलंय पाणी किरीट सुमैया प्रत्येक गोष्टीला अरे केलं ना भाई आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात कारण नसताना त्यांचं मधल्या पिरियड मध्ये कोर्टामध्ये याबाबत केस चालू आहे. ज्या अथॉरिट्या असतात ज्यांच्याकडे हे सगळं असतं कोणाचं नाव आहे काय आहे एनेक्चर कोणाच्या नावात सगळं त्या अथॉरिट्यांनी सुद्धा लिहून दिलंय की यांचं कुठेही संबंध नाही. त्यांचा पेपर अतुल त्यांनी दिलेला पेपर त्याच्यामध्ये ते स्वतः लिहिताय की एसआरएनी कळवलंय की किशोरी पेडणेकरांचं काही नाही. पण तरी पण सीओला मी विनंती करतो मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो मी पण विनंती करते मी तुमच्या माध्यमातून विनंती करते अरे थांबरे माध्यमातून विनंती करते की ज्याच्यामध्ये काही नाही असं लिहून देऊ नाही. वारंवार दबाव तंत्र आणि आवाज बंद करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो त्यांनी कायम ठेवलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे किशोरी पेडणेकरनी जरी मला भाऊ म्हणाले आमच्याकडे ती एक आपल्याकडे संस्कृती आहे की आपण नवरा सोडून सर्वांना भावाच्या रूपात वडिलांच्या रूपात बघतो आणि एवढं असूनही हे वारंवार एकाच गोष्टीवर तो वार वार करत राहायचा आणि जेरीस आणण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांना ज्यांना जेरीस आणले ते सगळे भाजपाच्या वॉशिंग मशीन मध्ये गेले तेव्हा त्यांचं नेशन वगैरे काही नाही. हा पेगडीपणा मला कधी जमला नाही. मी इतके वर्ष या वरळी विधानसभेमध्येच राहते कायम माझं पुस्तक असं उघडं आहे. माझ्या आयुष्याचं पुस्तक मी उघडं ठेवलंय. रावते कंपाऊंड मध्ये माझं माहेर आहे. वकील चाळ मध्ये माझं सासर आहे. सासर आणि माहेरी वरळी विधानसभा आहे. आणि या गोमातामध्ये मी जे 17 फॉर्म भरला तेव्हा मी केअर ऑफ करून माझा फॉर्म भरलेला आहे. मी टेम्पररी राहत होती त्या अग्रीमेंटही दिलेलं आहे. पण तुमच्या मीडियाच्या माध्यमातून कारण नसताना कुठल्याही शब्दाला पकडून राळ उठवणं आणि जेरीस आणायचं एक तर तोंड बंद कर नाहीतर काहीतरी वेगळं पण बोलायचं नाही असा जर त्यांचा डाव असेल त्याला मी बळी पडणार नाही. त्याला मी बळी पडणार नाही. या गोमातामध्ये मोजून एनएचआर तुम्हाला मिळालेला आहे मागे पण दिलेला आहे. तुम्ही इथल्या सेक्रेटरी तुम्ही इथल्या अध्यक्षाला भेटू शकता त्यांच्याकडनं माहिती घ्यावीच लागेल. तुम्हाला पण बातम्या चालवताय तर हे पण चालवलं पाहिजे आणि ती माहिती घेऊन त्या एनएचआर मध्ये काही बालवाड्या काही दुकानं ही सोसायटीच्या ताब्यात आहे. सोसायटीनी कोणाशी अग्रीमेंट करून हे जर घेतलेलं असेल तर सोसायटीनी त्यावेळेला उत्पन्नाचं कुठलंही साधन नाही. आम्ही एसआरए मधले म्हणजे झोपडपट्टीतली लोक आम्ही मेंटेनन्स एवढा बेअर करू शकत नाही असं त्यांनी सगळीकडे अथॉरिटीला कळवलंय सगळ्यांना कळवलंय. एवढं असूनही म्हणून मी आज बघा टाळं पण आणलंय आणि चाव्या पण आणलंय हे तुमच्याकडेच देते. एक जरी इथला गाळेधारक म्हणाला की इथे किशोरी पेडणेकरचा संबंध आहे तर मी स्वतः टाळं मारते मीडियांकडे चावी देते ती पोचवा कुठे जिथे पोचवायची ते माझ्या भावाला पोचवा नाही तर आणि कोणाला पोचवा. काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये इतके प्रश्न असतानाही प्रत्येक बातमीला
घोटाळे घोटाळे तुम्ही तेवढे दूध के धुले आणि म्हणून आज आपण अगोद एका हाल म्हणतात ना ते केलेलं आहे. मी काल सीओना पण फोन केला लोखंडे साहेबांना, म्हटलं तुमची चाल ढकल आता होता कामा नये, सात दिवसात त्या गाळ्यांबद्दलचे निर्णय तुम्हाला द्यावे लागतील. उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या एकंदर मधल्या 15 दिवसाच्या बोलण्यामध्ये संवेदनशील आहेत हे त्यांनी दाखवलंय, तर त्यांनी आता तेही करावं की एका सामान्य महिलेला तुमच्या व्यक्तीकडनं एवढा त्रास. बदनामी अर्थात मी जिथे राहते मला उद्या कधी भविष्यात जर निवडणूक लढायची झाली तर मी इथल्याच लोकांमध्ये लढणार आहे आणि इथल्या लोकांना मी काय आहे ते माहिती आहे, मी किती नीट वागते किंवा काय लोक बघताय. त्यामुळे अख्ख्या मीडियाच्या माध्यमातून मी कसा ह्यांच्यावर प्रेशर आणू शकतो आणि इतरांकडनं कसे मी गेम वाजवू शकतो हे जर कोणाचे प्रयत्न असतील तर मला वाटतं ते फार दुर्दैवी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला इथे आणलं, तुम्हाला इथे मी दाखवलं प्रत्येक. आणि तुम्ही अध्यक्ष सेक्रेटरी यांच्याशी बोलाच, त्यांना विचारा कोणी इथं सांगितलं या प्रांगणात की होय यांचा संबंध आहे. 2019 मी घर सोडलं, घर मालक राहायला गेला, माझा काय संबंध इथे, म्हणजे भाड्याने राहणं हा गुन्हा होता का? भाड्याने राहिलो हे कबूल केलं आम्ही आणि 10 वेळा ते विराट बदलणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही राहिलो. ज्या दिवशी आम्हाला घराचा ताबा मिळाला आमच्या जुन्या घरात आम्ही गेलो तिकडे, आजही आम्ही तिथेच आहोत, वकील चाळ द्वारकामध्ये आम्ही तिथेच आहोत. मग एवढं कुंभार कशासाठी चाललंय? तुम्ही एका त्याच पत्रात म्हणताय काही नाही, तुम्ही शिकलेल्या आहात, तुम्ही सीए आहात, तुमच्या सीएच्या याच्यावर प्रश्नचिन्ह तुम्हीच का करताय? असं करू नका अशी म्हणजे हात जोडून विनंती. असेल तर 7 दिवसात टाळं मारा आणि लोकांना हे सगळं दाखवा. बोलायचं बोलायचं आणि नंतर गडप व्हायचं तसं करू नका. टाळी मारा आणि सत्यता दाखवा असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे. सत्य दाखवा. पोलीस असत्यता गोष्टी पुढे येत आहे. दादरच्या पोलीस स्टेशनला बोलवलं जातं याच्यावर तुम्ही विचार करा किती मोठं दबाव तंत्र चालू आहे. अर्थातच माझ्या न्यायव्यवस्थेवर माझ्या बाबासाहेबांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या दिलेल्या संविधानावर आणि पोलीस प्रशासनावर माझा विश्वास आहे. त्यामुळे कधी कधी एक सजग नागरिक म्हणून एखाद्या गोष्टीबद्दल त्याला शहानिशा करायची असेल तर मी अवश्य जाईन, पण खोट्या बातम्या उठवून जेरीस आणणं हे आता थांबलं पाहिजे. आज तुम्ही जाणार आहात? नाही, पुन्हा बोलवलं नाही. राम कदम म्हणतायत की नार्कोटेक्स झाली पाहिजे, त्याच्यामध्ये वेदांत पक्षान असेल किंवा इतर ज्या टाटाची कंपनी बाहेर गेली, नार्कोटेक्स झाली पाहिजे. तुमचं काय म्हणणं? माझं काय म्हणणं असं, दरवेळेला कुठल्या ना कुठल्या काहीतरी शब्दावर अख्खा मीडिया फिरवत राहायचं आणि कोणाची कोणाची काही मागणी उद्या दुसरंच सांगतील अमक्याचं अमक कर आणि तमक्याचं तमक. हे कोण आहेत? हे कोण आहेत? म्हणजे फक्त तुमच्याकडे केंद्राची सत्ता आहे, तुमच्याकडे राज्यात सत्ता आली आहे, कशी मिळवली आहे काय ती नंतर, पण आहे म्हणून काही काही चालणार? अहो लोक तुमच्या बातम्या बघण्याचं बंद करायला लागलेत हे मी वारंवार सांगते, कारण लोकांना त्यांच्या स्वतःबद्दलचं पाहिजे, त्यांच्याबद्दलच्या माहित्या पाहिजेत लोकांना की आमच्यासाठी काय करताय, आमचे रोजगार कुठे आहेत, आमच्याकडे जी गरिबी वाढते त्याचं काय करताय, आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर, हे सगळे प्रश्न त्याला बघल. आणि फक्त बरं, तुम्ही खूप आवाज उठवताय, तुमचा भ्रष्टाचार खूप आवाज आहे, मग जे तुम्ही गोदीत घेतले ते निर्मळ झाले सगळे? निर्मळ जे तुमच्या आश्रयाखाली नाही येणार ते चोर, आणि जे आश्रयाखाली आले ते साव सुटले.
ताई ताई जे 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 म्हणताय ती हिशोब द्यावाच लागेल त्यांना काय सांगाल? जे म्हणताय हिशोब द्यावाच लागेल त्यांना काय सांगाल? मी नक्की देणार, हिशोब तर द्यावाच लागेल, द्यावाच लागेल, पण तो दिल्यानंतर परत तोंड तुला उघडावंच लागेल. माझं म्हणणं कशाला, तुम्हीच बातम्या चालवलंय की अनिल परब, संजय राऊत, नंतर टार्गेट किशोरी पेडणेकर आहेच दिसतंय, आणि म्हणून तर मी आज हे सगळं केलंय ना. जर काही त्याच्यात तथ्य आढळलं तर मी नक्की सांगते की जे काही त्याच्यात प्रावधान असतं आम्ही घेऊ, पण तथ्य नसताना तथ्यहीन बोलत राहायचं आणि लोकांच्या दिशा भूल करत राहायचं. मधल्या महिनाभर दोन महिने गडप होते कारण शुद्धतेच्या मशीनमध्ये सगळे घातले होते, अगदी भावना गवळी पासून ते खलपर्यंत. हे सगळं काय चाललंय, किती म्हणजे लोकशाहीला किती तुम्ही गळा घोटणार आहात हा प्रश्न. ताई सुरुवात बताइए, आप यहां पर आई है उस प्रॉपर्टी पर विचार करने के लिए, इसके पीछे क्या मकसद है? जो तक्रार तुमचं नाव नव्हतं ते नंतर ऍड करण्यात आले, नाही हे तर मी तेच सांगते, प्रेशर राईट चाललं आहे, कसंही करून किशोरी पेडणेकरला अडकवा, अर्थात न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, माझ्या संविधानावर माझा विश्वास आहे आणि माझ्या पोलीस यंत्रणावरही माझा विश्वास आहे. बघू ती पण लढाई लढू आम्ही निवडणुका जवळ ते का मी नवीन सांगायला हवं.